TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। करण क्वार्टर फाइनल तो सामना है, प्लैटम और द विकेट समरा अर्चित फुटता चेंडू आकुट्टा पदा चेंडू व्हाट अ शॉट स्टैंडिंग डिलीवर चेंडू जातो है सीमा रेखा पार वन बाउंस टू बाउंस कणकणी दणकणी चौक। अर्थात पांच धाव संख्येवरती प्रथमेश खेळतोय आठ धाव संख्येवरती पुढचा चेंडू इथं मात्र स्टँड अँड डिलिव्हर चेंडू व्यासपीठाला सलाम देते डीप लॉंगॉनच्या डोक्यावर चेंडू आर पार षटकार फ्रेंडशिप षटकार यस दिजे आणि ज्या प्रकारचं आक्रमण बोध त्यांनी आपण पाहिलं प्रशांत देखील आक्रमण केलं एकवीस दफा फलकावरती लागले आणि ते दोन सोयर चेंडू देखील येताना आपण पाहिलं पावप्लेच एक मोठं शकील लोटताना आपण पाहतोय पवन तलाव आहे ऐतिहासिक मैदान आहे आणि प्रत्येक स्पर्धेत त्या मैदानावरती इथे मात्र आकुट टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा कबड्डीच्या डोक्याने चेंडूने ढकलला चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय नक्कीच कणकणीत दणदणीत चौकार फ्रेंडशिप चौकार तर शेपूर तालुका मुस्लिम समाजाचे केले जाते त्याचा मात्र फायदा मिळतोय फलंदाजांना आकुट टप्प्यात पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आहे इथे मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ढकलले पावरप्लेचा पुरेपूर फायदा घेताना बॅक टू बॅक दुसरा चौकार आक्रमण केले जात आहे आणि सलग तीन चौकार या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर हजार रुपयाचं पारितोषिक ऑन आहे रातचा पुढचा चेंडू राईट टॉप ओवर द विकेटचा मारला अप्रतिम फटका आहे इथे मात्र पाहिलं तर झेल मात्र सुटतोय चांगले प्रयत्न होते पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेचा वेध घेताना नक्कीच दोन धावा मात्र वाचवले जात आहेत दोन धावाने स्थिती पण पाहिली तर षटक क्रमांक 233 विदाउट लॉस चांगली सुरुवात आहे सलामीच्या गाड्यासाठी आपण पाहिलं तर एक चांगलीची गाठ सांगणारी स्पर्धा अर्थात फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 इथं मात्र अप्रतिम फटका स्टँड अँड डिलिव्हर अप्रतिम फटका चेंडू जातो आहे सीमा रेखा पार आर पार षटकार फ्रेंडशिप षटकार यस डीजे फलंदाजी आपण पाहतोय सुरुवात केली होती प्रथमेशने त्यानंतर प्रशांतने ज्या प्रकारचं आक्रमण प्रशांतच्या बॅट मधून निघालेला फटका डीप स्कोरले चेंडू करून चेंडू आजच्या दिवसातील सर्वात मोठा फटका बिग हिट गोइंग रोंग अँड गॉन धावा कुठल्या जात आहेत एक प्रशांतची अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे काय जबरदस्त फटका आहे बट कुठ ना टेक तमाशे देख पुन्हा एकदा कव्हर छोटा करून चेंडू सीमा रेखा पार आर पार चौकार लॉस प्रोग्रेस नॉट थर्ड ओव्हर षटक क्रमांक 3 बिनबाद 35 धावा आपण 56 धावा आपण पाहतोय पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू फटका फसतोय परंतु नो अर्थात चांगले प्रयत्न होते इथं मात्र मिस फील्ड देखील आपण पाहतोय कारण कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं पकडो कॅच जितो मॅच इथं मात्र सुंदर आणि बिट विन द विकेट आहे धाव संख्या 3 ने वाढते स्थिती आपण 59 रन आप देख रेखे 59 नो लॉस रिवर्स खेलते हुए लाजवाब तरीके से खेला पीछे की तरफ रिवर्स सक्सेसफुल खेल बॉर्डर के बाहर जाने के समय आने वाला है गेंद बॉर्डर के बाहर जाती है पीछे रन रुक रहे क्या खेल रहे रिप्ली के अंदर देखिए बहुत अच्छी गेंद थी ऑफ टर्न के बाहर थी अप ट्रैकर गेंद थी सोच लिया था परख लिया था और रिवर्स सक्सेसफुल होता हुआ मैदान के अंदर बल्लेबाज प्रशांत तेरागिरकर जिनको कुहागर का टाइगर कहा जाता है राइट अप ऑर्डर के यहां से लाजवाब है ऑन साइड पर खेलते हुए मैग्निफिसेंट स्ट्रोक स्क्वायर लेग बॉर्डर के बाहर 50 रन पूरे होते हुए तालियां बज रही है बल्ला ऊपर की तरफ लाना है तालियां भी बजने वाली है मैग्निफिसेंट अर्थातच राईट टॅप हॉर्ड विकेट चा मारा स्ट्राईकला प्रशांत
शपलून करण्याचा प्रयत्न होता. सुंदर फटका चेंडूला फिरकून दिलाय. कृष्णा सातपुतीची आठवण करून देणारा हा फटका आहे आणि गुणलेखाला 6 धावा लिवल्यात. यश इथे षटकार. इथं आपण पाहिलं तर मिक्सचर 360 एव्ही डिव्हिलियर्सची आठवण करून देणारा असा फटका होता आणि काय जबरदस्त फटका होता मित्रांनो. आणि अर्थात धावसंख्या 6 देखील वाढते. षटक क्रमांक 2 एक गडी विकेटला सुमित लपड पाहतोय. डीप स्क्वेअर लेगला प्रवीण बॅटमोर द विकेटचा पुढचा चेंडू. हो अखोट टप्प्याचा चेंडू आहे. कवरच्या डोक्याने चेंडू अडकला जाते. सीमारेषेचा वेध घेताना चेंडू पुढे क्षेत्ररक्षक मागे. ओ काय चेंडू आलेला आहे. हो काय क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सुधीर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि अर्थातच सागर कांबळे हे गोलंदाज असताना देखील ज्या प्रकारचा चेंडू अडवला जातोय सुंदर अप्रतिम धावा वाचवले जातात मित्रांनो. क्लिक करतो अंबुल भोसले टायटम ओर्ध विकेट अकुटा चेंडू सुंदर फटका इथे मात्र नोट आउट. चेंडू सीमारेषेचा चा वेद घेताना खणखणीत दणदणीत फ्रेंडशिप चौकार आपण पाहतोय. विलिंगरन 4 तो होगा बेडा पार. यस टीजे कॅरी ऑन. सागरचा दुसरं षटक राईट ओर द विकेटचा मारा. हो इथे मात्र चेंडू आवे ते पाहूया. झेल होतो का अर्थात क्षेत्ररक्षक अमोल भोसले चेंडूवरती येतो. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न होता. चांगले प्रयत्न होते मित्रांनो. प्रयत्नाती परमेश्वर म्हटलं जातं. चांगले प्रयत्न होते, चांगले एफर्ट्स होते. आणि इथं पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होत आहे अर्थात सागर कांबळे. रिवर्सचे पॅटर्न करण्याचा प्रयत्न होता मात्र इथे अर्थात मस्तक पे दस्तक देता हो चौकार. विलिंगरन 4 तो होगा बेडा पार. डी इज द कॅरी ऑन. आपण चित्र पाहिलंय पहिल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात देखील सागरचा पुढचा चेंडू. हो पुन्हा एकदा अप्रतिम षटकार. शॉर्ट ऑफ द डे, शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट. चेंडू जातोय सीमारेखा पार. उत्तुंग षटकार. छत्रपती शिवाजींचा छावा प्रशांत बॅटमधून दिसत आहे. स्टँड अँड डिलिव्हर अप्रतिम फटका आहे. कव्हर आणि पॉइंटच्या दिशेने चेंडू अडकला. सीमारेषेचा वेध घेताना नक्कीच चौकार मिळतोय आणि डीजे देखील वाजतो. अप्रतिम फटका आहे. डीप गेल्याच्या डोक्यावर चेंडू सीमारेखा पार. आर पार फ्रेंडशिप षटकार. डीजे खेळाडूसाठी काय क्रीडारसिकांची मनं जिंकलेत. अप्रतिम फलंदाजी आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर अब्दुल हमीद खान यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक माणूस.